मित्रांनो मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी या अण्णांना म्हणते मी काही चुकीची वागली नाही तर मी का टेन्शन घेऊ आणि जगाचा विचार करू त्या आपल्या घरी आल्या मी त्यांची माफी मागितली आणि त्यांनी मग मला माफ केलं आता माझ्या डोक्यात कोणतीही गोष्ट नाहीये असं आनंदी म्हणते त्यावरती अण्णा म्हणतात चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा स्वतःवर लक्ष दिलं तेच सर्वात महत्वाचं आहे अगं घरच्यांचं काय तेव्हा आनंदी विचारते म्हणजे काय अण्णा कारण मालती आणि मनोज सारखा तुझ्या लग्नाचा विषय काढतात त्यांना कसं समजावं हे मला नाही कळत त्यावरती आनंदी म्हणते सध्या दादा आणि आई काहीच समजण्याच्या मनस्थितीत नाही आपण जर त्यांना काही सांगायला गेलो काही समजवायला गेलो तर त्यांची अजून चिडचिड होईल मला तरी असं वाटतं आपण थोडा वेळ सर्वांनी शांत राहूयात तेव्हा अण्णा म्हणतात तुझ्या समजूतदारपणाचं मला नेहमीच कौतुक आहे आनंदी तरच मालतीच्या मैत्रिणी आता तिथे बप्पाच्या दर्शनासाठी येतात आणि आनंदीला विचारतात काय आनंदी आज तुला सुट्टी आहे का तर दुसरी काकू म्हणते अगं ती नाही कामाला गेली तर तिला कोण विचारणार आहे कारण तिच्या बॉसच्या भावाचं स्थळ हिला आलं होतं ना तर आता आनंदीला खूप मोठा धक्का बसतो त्यातीलच एक काकू म्हणू लागतात की नशीबॉन आहे घटस्फोट झाला तरी ही एवढी चांगली चांगली स्थळं येतात तेव्हा आता आनंदीला असं टोचून बोलल्यानंतर अण्णांना खूप राग येतो तर आनंदी मालतीला म्हणते आई मी आलेच हा असं म्हणून ती आता तेथून जाते तर त्या काकू आता अण्णांना आणि मालतीला सजेशन देऊ लागतात की खरंच लग्न झालं तर खूप चांगलं होईल पोरीने तुमच्या नशीब काढलं आहे राजाध्यक्ष कुटुंब खूप मोठं आहे हा अण्णा म्हणतात तुमचं बरोबर आहे पण निर्णय आमच्या आनंदीचा आहे संसार शेवटी तिला करायचा आहे तिलाच ठरवू द्यात तुम्ही दर्शनासाठी आलात ना दर्शन घ्या आणि मग जा तर आता दर्शन घेऊन झाल्यानंतर त्या काकू देथून जातात तेव्हा त्या बायका खूपच खोजक होत्या असं अण्णा म्हणतात तेव्हा मालती म्हणते चांगलाच सल्ला दिला होता त्यांनी तेव्हा अण्णा म्हणतात आपण त्यांच्याकडे सल्ला नव्हता मागितला त्या दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या ना मग त्यांनी फक्त तेच काम करायचं उगीच दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहायचं आणि खडा मारून जायचं त्यानंतर आता रात्री अंशुमन रेश्माला भेटायला येतो आणि विचारतो काय मॅडम माझी सारखी सारखी तुम्हाला का गरज लागते तेव्हा ती म्हणते खूप महत्त्वाचं काम आहे आनंदीचं आणि त्या आदर्शचं लग्न झालं पाहिजे आदर्श हा डिओर्से आहे आणि तो डॉक्टरसुद्धा आहे तेव्हा तो म्हणतो तुम्हाला तर माहीतच असेल रेशमा म्हणते तुम्ही काय म्हणणार आहात ना ते मला माहीत आहे तुम्ही फुकटात काम करत नाही एवढंच म्हणायचं आहे ना तुम्हाला या कामाचे नक्कीच पैसे मिळतील पण दो त्या दोघांचं लग्न झालंच पाहिजे तुम्ही माझ्या बायकोचंच लग्न लावून द्यायला निघालात त्यामुळे रक्कम जरा मोठी असेल असं अंशुमन म्हणतो ती तुम्हाला किती पैसे पाहिजेत बोला असं रेश्मा विचारते अंशुमन म्हणतो मला पाच लाख रुपये पाहिजे तेव्हा पाच लाख रुपये मिळतील असं रेश्मा म्हणते त्यावरती अंशुमन विचारतो पण मी कसं लग्न लावून देणार आहे दोघांचं तेव्हा रेश्मा म्हणते घरी जायचं आणि तिच्या घरच्यांना प्रेशराईज करायचं की आदर्श आणि आनंदीचं लग्न होऊ देत म्हणून तेव्हा तो म्हणतो तिची आई खूप इमोशनल आहे तेव्हा त्याचाच फायदा तुम्ही घ्यायचा असं रेश्मा म्हणते तर पाच लाख रुपये मिळणार म्हणून अंशुमन खूप खुश होतो तर रेश्मा म्हणते माझा सार्थक मिळवण्यासाठी मी पन्नास लाख रुपये खर्च करायला तयार आहे तर आता दुसऱ्या दिवशी मालती ही बाजारात चाललेली असते तेव्हा ती आनंदीला म्हणते लोक दर्शनासाठी येतील तू इथेच थांब तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते बाप्पासमोर हात जोडून म्हणते बाप्पा तुम्ही काल आलात आणि आज चाललात अहो तुमच्याबरोबर खूप गप्पा मारायच्या होत्या मला अगोदर मन मोकळं करण्यासाठी कोणीतरी होतं पण आत्ता कोणीच नाही आहे कालसुद्धा सार्थक सरांच्या घरी काय झालं पाहिलंच ना बप्पा असं म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं ती बाप्पाकडे मनोमन प्रार्थना करत असते तर तेवढ्यातच आता सार्थक तेथे येतो आता येऊ का असं विचारतो तेव्हा आनंदी खुश होते मागे पाहते तर सार्थक असतो ती म्हणते सर तुम्ही आलात तुम्ही काय विचारता घरात येऊ का तर आता सार्थक बाप्पाकडे पाहतच राहतो नंतर तो आनंदीकडे एकटक पाहत राहतो आनंदी ही त्याच्याकडे खूप आपुलकीने पाहत असते त्यानंतर आता मी दर्शनासाठी आलो आहे असं सार्थक म्हणतो आता सार्थक घरात आल्यानंतर दर्शन घेतो आणि म्हणतो बाप्पाची मूर्ती खरंच खूप छान आहे त्यातच आता अण्णा तेथे येतात आणि म्हणतात अहो सार्थक सर तुम्ही कधी आलात सार्थक म्हणतो आता हे काय आलो त्यावरती आता, आता सार्थक म्हणतो आमचाही गणपती दीडच दिवसांचा असतो म्हणून मी इथे दर्शनासाठी आलो आहे तेव्हा अण्णा म्हणतात तुम्ही घ्या दर्शन, दर्शन? तोपर्यंत मी चहा ठेवतो हो आनंदी आता ठीक आहे असं म्हणते सार्थक हा बाप्पाचं दर्शन घेतो आनंदी आणि त्याला समजतं की वाऱ्याची मंद झुळूक आली म्हणून दिवा आता विसतो की काय ते दोघेही आता एक साथ दिव्याजवळ हात पकडतात आणि एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात सार्थक हा एकटक आनंदीकडे पाहत राहतो तर आनंदी देखील त्याच्याकडे पाहत असते मग त्यानंतर आनंदी जरा भानावर येते आणि बाजूला जाणार असते तेवढ्यातच तिला समजतं की माझ्या ओढणीचा एक धागा सार्थक कुर्त्याच्या बटनमध्ये अडकला आहे तेव्हा ती त्याच्याकडे पाहत राहते हा आनंदी आणि सार्थक एकमेकांमध्ये अगदी गुंतून गेलेले असतात एकमेकांकडे पाहतच राहतात त्यानंतर आनंदी तो धागा काढते आनंदी आता भाणावर येत त्याला प्रसाद देते सार्थकचा चेहरा खूप उदास असतो म्हणून आनंदी विचारते काय झालं सर तुम्ही खूप उदास दिसताय तेव्हा सार्थक तिची माफी मागतो आणि म्हणतो मीस तुम्हाला बप्पाच्या दर्शनासाठी बोलवलं माझ्या काकूने तुमचा अपमान केला तेव्हा आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते तर दुसरीकडे आता लीना आणि मालती या दोघीही मार्केटमध्ये असतात तर तेथे आता पाठक दिसतात मॅरेज ब्युरोचे संचालक असतात तेव्हा काय हो पाठक सर काय झालं असं मालती विचारते तेव्हा तोम हो तो म्हणतो मी तुमच्या घरीच चाललो होतो मालती उत्साहातच विचारते काय हो आनंदीसाठी एखादं नवीन स्थळ आले का तर आता पाठक म्हणतात नाही इथे असं कसं कारण तिने दोन तीन स्थळांना ऑलरेडी नकार दिला आहे तुमच्या मॅरेज ब्युरो या संचालक मंडळाने ठरवलं आहे की तिला एकही स्थळ पाठवायचं नाहीये कारण आणि आमची रेप्युटेशन खराब होते तुम्ही जो ॲडव्हान्स दिला आहे ना तो पण आम्ही रिटर्न करणार आहोत ऑनलाईन तुम्हाला तुमचे पैसे मिळतील असं म्हणून आता तो खूपच चिडतो तर मालती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण तो ऐकायला तयारच नसतो तर आता लीना म्हणते आई जाऊ द्या त्यांची एकच संस्था आहे का खूप संस्था आहे त्या आनंदीसाठी अजून चांगले स्थळे येतील आपण दुसरीकडे तिचं नाव नोंदवून घेऊयात आता इकडे सार्थक आनंदीला म्हणतो मी काकूशी बोललो या विषयावर मलाही काकूचा राग आला होता ॲक्च्युली तशी नाही भाईमध्ये तुम्ही खोट काढली गोष्टीचा राग तिला आला होता पण तुम्ही समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे कारण माझी काकू सारखी डिस्टर्ब असते तेव्हा आनंदी म्हणते इट्स ओके सर सार्थक म्हणतो तशा तुम्ही समजूतदार आहातच तर आनंदी आता तो विषय टाळते तर आता तुम्ही आदर्श दादाचा विचार पुन्हा एकदा करा असं आनंदीला सार्थक पुन्हा एकदा म्हणतो तेव्हा आनंदी म्हणते ते सर मी तुम्हाला सांगितले मला लग्नच नाही करायचंय तेव्हा आता तेथे मनोज आणि अण्णादेखील आलेले असतात तर मनोजला आता या गोष्टीचा खूप राग येतो सार्थक घरी जायला निघतो तेव्हा अण्णा म्हणतात अहो चहा तरी घेऊन जा सार्थक म्हणतो ना ही विसर्जनाची खूप गडबड आहे म्हणून तो आता तेथून जातो तर सर्वांनाच खूप वाईट वाटतं मनोज देखील आनंदीवर खूपच भडकतो ते आयंशुमन कुरिअर बॉय बनून आता राजाध्यक्षांच्या घरी येतो आणि रुंदाकडे ते पार्सल देतो तेव्हा ते पार्सल दिल्यानंतर आता तो म्हणतो मला खूप तहान लागली आहे तर ती म्हणते तुमच्या घरून पाणी पिऊन यायचं ना नाही तर एखादी बॉटल ठेवायची जवळ इथे आम्ही काय तुम्हाला पाणी वाटत बसायचं का सुद्धा आता तितक्यात ते थे ते आणि म्हणते रुंदा तू असं काय करतेस तहानलेला माणूस आपल्या दारावर उभा आहे आणि तू पाणी देण्यासाठी नकार देतेस तर आता सुद्धा लगेच पाणी आणण्यासाठी जाते आता रुंदा रागातच ते पार्सल घेऊन तेथून जाते तेव्हा आता आनंदीची मी चांगलीच वाट लावणार आहे असं अंशुमन म्हणतो आणि लगेच मालतीला फोन करतो फोन केल्यानंतर आता तो सांगतो की मी आता राजाध्यक्षांच्या घरी आहे आणि त्यांना एक पार्सल दिलंय आणि त्यामध्ये आनंदीबद्दल खूप वाईट साईट मी लिहिलं आहे मालती म्हणते तुम्ही असं काही करणार नाही आहात तर आता सुद्धा तितक्यात ते म्हणून तो पटकन बोलायचं थांबतो मी सुधाकडून पाणी घेत म्हणतो की हे ना आमच्या मॅडम आहेत ना त्यांना तुम्ही ऍड्रेस सांगा पार्सल योग्य त्या ठिकाणी पोहोचायला हवं त्यांनी सांगितलं तेव्हा मालती आता ती म्हणते अंशुमन राव तुम्ही असं काहीही करणार नाही आहात तर तो आता सुधाकडे फोन देतो सुधाचा आता आवाज ऐकून इकडे मालतीला खूप टेन्शन येतं ती फोन बंद करते आणि पटकन घरी जायला निघते तर आता दुसरीकडे मनोज आनंदीला म्हणतो मन तू हे बरोबर करत नाहीयस आनंदी तेव्हा आनंदी म्हणते मला लग्न नाही करायचं तुम्ही का फोरस करताय तेव्हा तो म्हणतो तू आहेस तरी कोण ग असं म्हणून तो आनंदीचा अपमान करतो आणि म्हणतो ऑफिसमध्ये तिकडे माझी वाट लागली आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मालती सार्थकच्या घरी जाऊन घरातील सर्वांना म्हणते की मी आनंदीला आदर्श सरांबरोबर लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स करते तुम्ही अजिबात काळजी करू नका सार्थकला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे मनोज म्हणतो काहीही झालं तरी तू या घरातून जायचंच आहेस कारण तू जोपर्यंत या घरात आहे ना तोपर्यंत तर काही चांगलं होणार नाही आनंदीला आता वाईट वाटतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब